नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज आपण बघूया आषाढ स्पेशल संपूर्ण थाळी, पण यामध्ये माझ्याकडे मी वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे। तुमच्याकडे कशी बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि कमेंट आणि लाईक मात्र नक्की करा, कारण जेव्हा मी व्हिडिओ बनवते ना तर खूप त्यामध्ये मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी, तर प्लीज कमेंट मात्र नक्की करा। तर सर्वात आधी ते मी कुरड्या तळून घेतले आहे। बरेच लोक जे व्हेजिटेरियन लोक असतात ना, तर ते अशा प्रकारे आषाढ तळतात, तर जेव्हा दीप अमावस्या असते ना तर त्या दिवशी। आणि जे लोक नॉनव्हेज खातात ना, तर ते लोक नॉनव्हेज बनवतात, पण फक्त व्हेजिटेरियन लोकांसाठीच ही थाळी आहे। तर त्या दिवशी लोक थोडंसं गोडधोड बनवतात, तर मी आज त्यामध्ये थोडंसं गोडधोड बनवलेलं आहे। तर काय काय बनवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सर्वात आधी मी इथे कुरड्या तळून घेतलेल्या आहे। तर ह्या कुरड्या मी गावावरून आणल्या होत्या, आणि गावाकडे कुरड्या कशा बनवतात तर त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन बघू शकता। तर आता त्यानंतर इथे मी गोडपुऱ्या करणार आहे। तर गोडपुऱ्या मी ह्या गावाला केल्या होत्या, आमच्याकडे आमच्या बाबांचे महिने होते ना, तर त्या महिन्याला आम्ही आषाढ तळला होता, तर त्यातलंच पीठ शिल्लक राहिलं होतं, तर ते मी घेऊन आले होते। आम्ही तर खाल्ला होता, पण मुलांना खायचा होता, म्हटलं चला आता आपण इथे पण थोडंसं करूया। तर त्यासाठी बघा हे पीठ होतं ना, तर त्यामध्ये काय काय टाकलेलं आहे तुम्हाला मी सांगते, आणि त्याचा संपूर्ण व्हिडिओसुद्धा मी तसा बनवलेला आहे। तो मला तुम्हाला बघायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन बघा। व्हिडिओच्या खाली या सर्व व्हिडिओच्या लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकता। तर पुऱ्या करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गव्हाचं पीठ लागतं। गव्हाच्या पीठामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं, बेसन, थोडीशी बडीशोप, खसखस, वेलची, जायफळ, असं थोडं थोडं साहित्य आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। प्रमाण कसं आहे ते तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल। तर अशा प्रकारे हे पीठ आपल्याला सर्वात आधी बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी पिठाचे छोटे छोटे गोळे असे करून घेतले आहे, छोट्या छोट्या पुऱ्या लाटलेल्या आहे। तुम्ही एकदम मोठी अशी चपाती करून त्याचे एखाद्या प्लेटनी किंवा एक वाटेनी हे कट करू शकतात, त्यासुद्धा एक फास्ट अशा पुऱ्या तुम्ही याच्या बनवू शकता। ह्या पुऱ्या 8 दिवस अजिबात खराब होत नाही। जर अशा पद्धतीने तुम्ही या पुऱ्या बनवल्या ना तर अजिबात खराब होणार नाही। आणि तुम्ही प्रवासातसुद्धा अशा प्रकारे जरी आषाढ नसला ना तरी तुम्ही ह्या प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता। तर आषाढ महिना म्हटला की महिनाभर लोक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या कडाकण्या म्हणतात, कोणी याला कडाकणे सुद्धा म्हणतात, तर आमच्याकडे तर कडाकणेच म्हणतात, पण आपण शहरामध्ये याला पुऱ्या म्हणतात। आणि कापण्या, गुळाच्या कापण्या सुद्धा मी बनवलेल्या आहे, आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे। त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली देणार आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। तर गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या आषाढ महिन्यात, तर सगळीकडे अशा गुळाच्या कापण्या किंवा गुळाच्या पुऱ्या घरोघरी बनवल्या जातात। तर शेवटी आपली दीप अमावस्या असते ना, तर बरेच लोक करत नाही तर त्या दिवशी करतात। आता त्यानंतर शेवटी मी ताटामध्ये ठेवण्यासाठी भजी बनवलेली आहे। तर भजी अशा मी भज्यांचे भरपूर प्रकार टाकलेले आहेत, तर बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत तर भज्यांचे वेगवेगळे प्रकारचे, पण हे मी पातळ पीठ करून बनवलेले आहे। तर त्यामध्ये मी काय केलं आहे, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे दोन्ही मिक्स अर्धे अर्धे घेतले होते। त्यामध्ये कांदा, ओवा आणि कोथिंबीर टाकली आहे, लसूण आणि लाल मिरच्या असतात ना ओल्या, त्या टाकलेल्या आहे, तुम्ही हिरव्या सुद्धा टाकू शकता। आणि चवीनुसार मीठ आणि थोडं कडकडीत तेलाचं मोहन टाकलं होतं, म्हणजे ते त्यामुळे जेव्हा भजी आपण तळतो ना तर तेव्हा भाज्यांना तेल कमी लागतं। तर अशा प्रकारे हे मी भजी बनवलेली आहे। तर संपूर्ण जी व्हिडिओजवर तुम्हाला बघायचे असतील ना तर ते तुम्ही सुमन्स मॅजिक चॅनलवर जाऊन नक्की बघा। तर अशा प्रकारे आता आपली भजी सुद्धा तळून झालेली आहे, आणि हे खूप कमी तेलात मी तळलेलं आहे सर्व। तर जवळपास मी फक्त 1/2 लिटरला थोडंसं वरती तेल घेतलं होतं, त्यामध्ये आपली भजी, कुरडई, पुऱ्या सगळं करून झालं। आता इथे आपण ताट बनवूया। तर ताट इथे मी बघा, माझ्याकडे हे अशा प्रकारचं ताट आहे। तर त्यामध्ये सर्वात आधी डिशमध्ये मी भात ठेवलेला आहे, तर माझ्याकडे एक्स्ट्रा डिश होती म्हणून मी त्यामध्ये वाटीत ठेवला आहे भात। आणि यामध्ये आपण इथे मी पालकची भाजी केली होती, वरण करायचं होतं पण वरण आमच्याकडे कोणी खात नाही, आणि पालेभाज्या ह्या खाल्लेल्या चांगल्या असतात म्हणून इथे मी पालकची भाजी केली आहे। तर बरेच लोक काटाची आमटी करतात, काळा रस्सा करतात भाताबरोबर खाण्यासाठी, पण इथे मी आज पालकची भाजी केली आहे। तुम्ही काळा रस्सा करू शकता, वरण करू शकता, बटाट्याची भाजी सुद्धा करू शकता। तर आणि त्यासाठी इथे मी श्रीखंड आणलं होतं,
तर इथे ड्रायफ्रूट, पिस्ता ड्रायफ्रूट श्रीखंड होतं तर ते आणलेलं आहे. तर इथे मी श्रीखंड कसं बनवायचं तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ, दोन प्रकारचे श्रीखंड बनवलेले आहे, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता चॅनलवर जाऊन. तर इथे बघा, तर ही भजी आपण ताटात टाकलेली आहे आणि बघू शकता पुऱ्या आपण ह्या, बघा तुम्ही पुऱ्या सुद्धा बघू शकता, छान अशा टम्म आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहे. तर अशा पातळ पातळ पुऱ्या लाटून मी केलेल्या आहे, तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर सुद्धा त्या जशाच्या तशा तुम्हाला फुगलेल्या दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण आता ह्या पुऱ्या सुद्धा ताटात मांडून घेतलेल्या आहे आणि त्याबरोबर एक कुरडई, त्याबरोबर तुम्ही पापड सुद्धा, उडदाचा पापड किंवा कुठलाही तुमच्याकडे जो पापड असेल ना तो सुद्धा तुम्ही तळू शकता. आणि तुम्ही काय एक्स्ट्रा टाकता, तो एक्स्ट्रा ताटात ठेवतात ना, ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.